जे सी एच सी लागून जे नवीन बिल्डिंगेचे काम चालू आहा हे खरं म्हटल्यार 2019 ते हॉस्पिटलाचे ओपनिंग जावपाचे आसले टील डेट त्याचे काय जाऊ ना. सो ऑन बिहाफ ऑफ गोवा फॉरवर्ड पार्टी मांद्रे आम्ही आमच्या पार्टी प्रेसिडेंट विजय सरदेसाई यांना आम्ही निवेदन दिले आणि त्यांच्याच एका सांगण्यानुसार आम्ही आज आमचे डेलिगेशन घेऊन अध्यक्षाच्या मार्ग अध्यक्षाचे सकयल आम्ही एक मेमोरँडम दिला DHS डायरेक्टरांक की तेथून जाता तितले बेगीन लक्ष घालून ते सुरू करचे म्हणून. सगळ्याकडे प्रोपागंडा आसली प्रत्येक वेळाचेर आम्ही थंय जेव्हा शासकीय कार्यक्रम जातात त्यांना आम्ही पळता की डेटी दितात आणि कारण लास्ट जी डेट असली ही 26 जानेवारी दिल्या पण 26 जानेवारी हार्डली येऊन तेकलेलो आहे. 4-5 दिवसांनी 26 जानेवारी येतात पण थंय कसलेच काही एक त्याची तयारी ना. हांव त्या हॉस्पिटलाच्या कुशीक रावता आणि त्या लागून एक ती आमचे जे तळमळ आसा ह्या हॉस्पिटला संदर्भात की पूर्ण पेडण्यातले लोक एक बरे एक सुसज्ज आरोग्याच्या दृष्टीन एक जी अपेक्षा धरून आसात ते आमकां पेडण्यानूच मेळटले म्हणून त्याच्या पासून वंचित जायत आसात. 26 तारखेक वेगळ्या कार्यक्रमांची थंय आमी आता घोषणा केली आयकल्या पण हॉस्पिटलाच्या संदर्भात स्पेशली हेल्थाच्या संदर्भात हांगासरलो थंयसरलो जो प्रतिनिधी ज्याका निवडून दिला तेणे ह्याचेर अजून पर्यंत आमकां दिसना कितें तेणें पावला फुडें मारलें अशें सांगलें वयता की काम चालू पूण अजून थंय तुजें प्लंबींग इलेक्ट्रिफिकेशन स्टाफ बाबा थंय कोण भरती करतले जो ग्राउंड स्टाफ आसा थंय लागतलो तेची कांय हें ना. डॉक्टरांची अजून तरतूद कांय एक ना आणि कशा परिस्थितीन हें फुडें हॉस्पिटल वयतलें हें कळपाक मार्ग ना. तशें हांवें म्हटलें की जें 2019 स्टार्ट जावपाचें हॉस्पिटल टील डेट ओपन जायना जेचो सुरवातीचो एस्टिमेट कॉस्ट आसलो 48 करोड्स जो आतां वाडोवन 52 पावला पूण तो कितलो वाडटलो काय कितें 75 पावतलो काय तो 100 पावतलो आनी अशेंच आमकां पेडणेकारांक फुटयत वयतले काय कितें. बाकीचे जर आमी पळोवपाक गेले जाल्यार इतर आमी पळयले जाल्यार सगळ्या रस्त्यांक आमी पळयता जाल्यार रंगरोटी चललेली आसा तेचेर कोट्यांनी रुपये खर्च जाता पूण एखाद्या थंयसरले जेन्युन जी प्रायोरिटीन जी आमची समस्या आसा जे आमकां खरी म्हटल्यार तेची तरतूद करपाक जाय आसली ती आरोग्याच्या दृश्टीन आसली तेचेर कांयच केलें वचना हेचें दुख्ख जाता आनी तेका आमी दर वेळार आमी थंय पेडण्या स्थानीक आमच्या पत्रकारांक घेवन वगैरे आमी अनेक वेळाचेर आमी आमच्यो मागण्यो मांडलेल्यो आसा पण आज आमकां दिसलें की आमी सरळ धडक आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस म्हणजे डायरेक्टराक मेळोन तांकां एक मेमोरँडम दिवन तरी पळोवया की तिचें कितें तळमळ आसा पळय तें. तिणें आश्वासन दिलां की आपण हेतून लक्ष घालता आनी जाता तितले बेगीन आपण हें करून घेता. डिले कित्याक लागून जाता असं दिसता तुमकां? जर थंय आमी जर विचारलें केन्नाय जर प्रश्न केलो जाल्यार विशय येता की फायनान्शियल तरतूद आहा म्हणून. म्हाका दिसना एखाद्या खंयच्याच प्रोजेक्टाची फायनान्शियल तरतूद केल्या शिवाय तो प्रोजेक्ट उबो जाता म्हणून तेचें टेंडरूच जावचें नासलें तेका फायनान्शियल अप्रुवल ना जाल्यार वर्क ऑर्डरूच जावची नासली. कित्याक डिले करतात की एखाद्या म्हाका अशें दिसता की थंयसर जे प्रतिनिधित्व करतात तेंच्यांनी अजून तो आपल्या काळजाचो विषय करून घेवंक ना. मग तेंकां पयलें जाल्यार आमी तुमी पयलां आसतले कित्येक वेळाचे इतर जे इव्हेंट जे चल्ल्यात पळय ते मोठ्या दिमाखान चल्ल्यात तेंचे रस्ते तुमी चोपड्या भितर सरशात जाल्यार रस्तो लचता पूण वयर पयशात जाल्यार सगळें आसता. जे पताका ज्यो तुजे पोस्टरबाजी आसता पळय ती सारकी म्हणजे दिमाखान व्हडल्यान हें दिसता सारकें आनी रस्त्यार पयशे लज दिसता अशें ही परिस्थिती आसा आमची थंयसर. पूण हितून तुमच्या MLA कितें इंट्रस्ट घेवंक ना? हेल्थ डिपार्टमेंट MLA जर इंट्रस्ट घेतलेलो आणि हे जर काम फुडें गेलें जाल्यार आमकां पणजे येवपाची गरज पडची नासली. MLA आमी थंयच्यान थंयसरल्या लोकांनी निवडून धाडला हो मेंबर ऑफ लॅजिस्लेटीव असेंब्ली म्हणून तेका लॅजिस्लेशन करपाक तेचें काम आसता हे सगळे पाठ पुरावो करून ते जाता तितले बेगीन करपाचे. डेटी बसल्यो तुमी आनी हे जाहीर रित्या डेटी दिल्ल्या ते हांव सांगता अशातलो भाग ना ते रेकॉर्डाचेर आसा कितल्याशा थंयसरल्या प्रसार माध्यमांच्या हेचेर दर वेळाचेर 4 महिन्यान 2 महिने आतां लास्ट डेट दिल्ली 26 जानेवारी निदान तुमी डेटी जर दिवन त्या आमच्या पेडण्याच्या लोकांक तुमी फटोव नाकात. पळय ज्या परिस्थितीन तें काम जर पळयलें आमी जाल्यार त्या कामाक म्हाका दिसता अजुनूय 4-5 महिने वयतले. म्हाका दिसता तें बिफोर मनसून्स हें हॉस्पिटलाचें ओपनींग आनी पूर्ण ओपनींग आहा अशें फाटल्या 2022 इलेक्शनाच्या वेळार पयलीं अशें तेचो एक असोच मोठो शामियाना मंडप वगैरे घालून तेचें उद्घाटन जाल्लें. लोकांक दिसलें की आतां हॉस्पिटल हें सगळ्यांक ओपन म्हणून पूण परत आसलें तशें पट्टी मारून दोळ्याचेर पट्टी मारून थंय जर पळयलें जाल्यार एक डायलिसीस युनिट स्टार्ट केल्लो आनी त्या डायलिसीस युनिटाच्या लिटरली पळयलें जाल्यार तुमी दोनूच पेशंट थंय ट्रिटमेंट घेता तिसरो पेशंट ना येद्या व्हडल्या हॉस्पिटलांत. तें 100-बेडेड हॉस्पिटल आसा आनी तें GMC संलग्न करून आसा. सो डेडलायन
कळटा आमकां की तेचें काम डिले जालां, तें काम पूर्ण करपाक तें ओवरनायट जावचें ना, पूण तरी सुद्दां तें 4 ते 5 म्हयन्यान पूर्ण करपाक जाय. कारण दर वेळाचेर एवरी अल्टरनेट इयर पळयल्या जाल्यार तेंचे रंगाचेर जे पयशे मोडटात ते म्हणपाची गरज ना. पूर्ण करा आनी मागीर रंग काम करा आनी मागीर तेचें उद्घाटन करा. हेल्थ मिनिस्टर थंय 1-2 वेळाचेर येयला, तेणें सुद्दां तारक्यो दिल्ल्यो की एकदां तर तो रेकॉर्डार की आपूण 9 म्हयन्यान करता, त्या 9 म्हयन्यांक आतां सादारण ना म्हटल्यार 5 वर्सां जावन गेलीं.